मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्ते अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे कामांना मंजुरी मिळाली आहे एक हजार पाचशे पेक्षा जास्त कामे ग्रामपंचायत तर सातशे पेक्षा जास्त कामे तहसील यंत्रणेमार्फत करण्यास तालुक्यातील ग्रामपंचायतींनी मान्यता दिली आहे शेतकऱ्यांच्या नशिबी चिखलातून वाट तुडवीत जाणे लिहिलं होतं परंतु आता मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत पानान रस्त्यांना मान्यता मिळाली आहे मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांणर रस्ते योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पांणर रस्ते आता पक्के होतील शेत होते परंतु पक्के रस्ते नव्हते अशी परिस्थिती होती परंतु शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपणार आहे देशाला पंच्याहत्तर वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले नुकताच देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला परंतु शेतकऱ्यांना अजूनही हक्काचे रस्ते मिळाले नाही गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या नशिबी चिखलातून वाट तुटवीत जाणे हेच लिहिले होते परंतु आता मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पानंद रस्त्यांना मान्यता मिळाली असून कामे कासोगतीने न होता पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे कामे पूर्ण व्हावी जेणेकरून शेतीची कामे पावसाळ्यात खोळवणार नाही नांगरणी पेरणी वखरणी यंत्रणे तसेच बैलगाडी ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ते तयार व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे मातोश्री ग्राम समृद्धी शेत मानन रस्ते योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे कामांना मंजुरी मिळाली असून एक हजार पाचशे पेक्षा जास्त कामे ग्रामपंचायत तर सातशे पेक्षा जास्त कामे हे तहसील यंत्रणेमार्फत करण्यास ग्रामपंचायतींनी मान्यता दिली आहे सद्यस्थितीत विविध ग्रामपंचायतीमध्ये चारशे एकोणपन्नास कामे तर तहसील यंत्रणेकडून चौदा कामे सुरू आहेत योजनेअंतर्गत एक हजार दोनशे सव्वीस कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कामांची स्थिती ही तालुक्यामध्ये दोनशे बावीस कामांना मंजुरी मिळाली आहे फुलंब्री तालुक्यामध्ये सत्याहत्तर कामांना मंजुरी मिळाली आहे सिल्लोड तालुक्यामध्ये पंच्याऐंशी कामांना मंजुरी मिळाली आहे तर सोयगाव तालुक्यामध्ये बावीस कामांना मंजुरी मिळाली आहे तर कन्नड तालुक्यामध्ये दोनशे चौदा कामांना मंजुरी मिळाली आहे खुलताबाद तालुक्यातील अठ्ठावीस कामांना मंजुरी मिळाली आहे तर गंगापूर तालुक्यामध्ये दोनशे चौतीस कामांना मंजुरी मिळाली आहे आणि वैजापूर तालुक्यातील एकशे तीन कामांना मंजुरी मिळाली आहे तसेच पैठण तालुक्यातील दोनशे एक्केचाळीस कामांना मंजुरी मिळाली आहे आता या कामांना मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील संपली आहे यामुळे शेतकरी देखील आनंद व्यक्त करत आहे फक्त कामे तातडीने पावसाळ्यापूर्वी करावी अशी माहिती मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना विभागाच्या वतीनं मिळाली आहे अणवर अलमनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर